हत्कनंगले तालुक्यातील कुंभोज येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवसेना युवासेना बजरंग दल व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुंभोज यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन एसटी स्टँडवर विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पाच नद्यातून पाणी आणून हनुमान मंदिर कुंभोज येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दनानो निघाला होता यावेळी कुंभोज एसटी स्टँडवरून हनुमान मंदिरपर्यंत सदर जलाभिषेकाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिर परिसरात करण्यात आलेली आतशबाजी रस्त्यावर काढण्यात आलेली रांगोळी अनेक ठिकाणी लावण्यात आलेले भगवेध्वज यांनी परिसरात एक धार्मिक वातावरण तयार झालं होतं अनेक ठिकाणी महिलांनी सदर जलाभिषेक मिरवणुकीचं औक्षण करून सदर जलाभिषेक मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात गावात स्वागत करण्यात आलं यावळी दिनाचे औचित्य साधून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुमारे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं सदर रक्तदान कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पाठवलं जाणार असल्याचं मत बजरंग दलाचे अध्यक्ष उमेश आर्गे यांनी बोलताना व्यक्त केलं यावेळी कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वच कोरोना योद्ध्यांचा युवा शिवसेना बजरंग दल यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेत्र किरण माळी सत्यजित तोरसकर उमेश आर्गे नितीन रोहिले तेजस कोळी धनराज माळी कैलास चव्हाण सुशांत कुंभार सुरेश भगत सुरेश चौगुले प्रकाश मिसाळ ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ अनिकेत चौगुले अॅडव्होक अमित साजनकर रविराज जाधव शिवसेना अध्यक्ष निवास माने राहुल दशवंत तसेच शिवसेना युवा बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी कुंभजहून तेजस्विनी